वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालाच्या बाबत पूर्ण देशभर वादंग माजलेला असताना नवनवीन गोष्टी नीट परीक्षेच्या बाबतीत समोर येत आहेत. 14 जून रोजी असणारा निकाल कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मागणी नसताना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी म्हणजे 4 जून रोजी घेण्यात आला आणि त्यातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांची झालेली फुगीरवाढ ही संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केलेला आहे. दरम्यान ठराविक परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांनाच मोठ्या प्रमाणावर मार्क्स पडल्याचे दिसून आल्याने तसेच परीक्षेच्या गुणांच्या संख्येमध्येही आजपर्यंत न झालेली अफरातफर दिसून आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून याबाबतच्या गंभीर परिस्थितीची माहिती शुक्रवारी सायंकाळी माहुली पवार संबंधित पाल्य त्यांचे पालक यांच्या शिष्टमंडळांनी दिलेली आहे. सोमवार दिनांक 10 जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या जागृत पालकांसह सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून याबाबतचे सविस्तर निवेदन देऊन याबाबत गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी व जागृत पालकांना आवाहन आहे की मोठ्या संख्येमध्ये सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता सोलापूर येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन माऊली पवार यांनी केले आहे. नमस्कार, मी माऊली पवार. सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम ज्या लोकांनी नीटची परीक्षा दिली होती, जी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा एक भाग आहे, त्या परीक्षेमध्ये खूप मोठा अन्याय तमाम भारतातील विद्यार्थ्यांवर, जे खूप गरीबीतून ही परीक्षा देतात आणि ज्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं त्या विद्यार्थ्यांवर झालेलं आहे. ज्या परीक्षेमध्ये 720 पैकी 720 एवढे मार्क्स येतात त्या विद्यार्थ्यांची भारतातून एक किंवा दोन विद्यार्थ्यांची संख्या असते, तिथे हे विद्यार्थी झालेत 67. त्यानंतर 700 पुढे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती 320, या वर्षी झाली आहे 2250. जे 655 पुढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती 5000, ती या वर्षी झाली आहे 25000. आणि 610 मार्क ज्या नीटच्या परीक्षेला भारतभरातून मिळतात त्या विद्यार्थ्यांची मागच्या वर्षी संख्या होती 25000, ती या वर्षी झाली आहे 78000. यामुळे फरक असा पडणार आहे की जे विद्यार्थी प्रचंड हुशार आहेत पण ह्या मेरिटमुळे त्यांच्यावर चुकीचा परिणाम होऊन त्या विद्यार्थ्यांना यावर्षी मेडिकलला प्रवेश मिळणार नाही. त्यात सगळ्यात मोठा घोटाळा असा झालेला आहे, या परीक्षेचा निकाल हा ठरला होता 14 जूनला आणि ह्यांनी निकाल लावला आहे ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लावला त्या दिवशी त्यांनी त्याचा निकाल लावला 4 जूनला. त्यामुळे लोकसभेच्या निकालात हा पण निकाल काढायचा असून खूप मोठा घोटाळा करून तमाम वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय या NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केला असून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता नीटची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता सोलापूर ते माननीय कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन द्यायचं असून ही परीक्षा दिलेल्या तमाम पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण नक्की त्या परीक्षेच्या कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहू. जय जिजाऊ, जय शिवराय.